2 वर्षांचा कोरोना काळ लोटल्यानंतर यंदा मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. तर नागपुरातील सदर परिसरात एका अनोख्या सजावटीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत ही सजावट करण्यात आली आहे. तर तिरंग्याच्या मधोमध बाप्पांची स्थापना करण्यात आली आहे. या गणपती बाप्पांचे दर्शन करण्याकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली उपस्थिती नोंदवली आहे. देशभरात 2 वर्षांच्या कोरोना काळात निर्बंधांमुळे गणपतीच्या मोठ्या मूर्ती तसेच आकर्षक सजावट बघायला मिळाल्या नव्हत्या. तर यंदा या 2 वर्षांची कसर पूर्ण करत मोठ्या मोठ्या मूर्त्या तसेच आकर्षक सजावटी करत मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा करण्यात येतोय. नागपुरातील सदर परिसरात आझादी का अमृत महोत्सव या थीमला घेऊन बाप्पांच्या मंडपाची सजावट करण्यात आली आहे. तिरंग्याच्या मधात बाप्पांची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. या आकर्षक सजावटीला बघण्याकरिता नागपूरवासी येथे दर्शनासाठी गर्दी करत आहेत. तर प्रत्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सदरमधील या गणेश मंडळाला भेट देत बाप्पांचे दर्शन घेतले आहे. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी देखील बघायला मिळाली होती. हर घर तिरंगा मोहीम राबवत तसेच आझादीच्या 75व्या अमृत महोत्सवाअंतर्गत या मंडळाद्वारे ही अनोखी तसेच आकर्षक सजावट करण्यात आली आहे. जैसे कि आप देख रहे हैं कि हमारे देश को आजाद हो गए 75 वर्ष हो चुके हैं और मोदी जी के नेतृत्व में हमने पिछले महीने अमृत महोत्सव का सेलिब्रेट किया है. हम उसी थीम को कैच पकड़ के आगे चलते हुए हमने भी अपने गणपति बप्पा को 75वें अमृत उत्सव में शामिल किया ताकि देश के साथ साथ अपने कल्चर के बारे में भी लोग जाने. रिलीजन विद कंट्री दोनों के रिस्पेक्ट हो और सब लोग जो यूथ हैं आज के वो इससे पीड़ित हो सके कि सैनिकों ने अपने लिए क्या क्या बलिदान दिया है और कल्चर से भी अपन मोटिवेट हो सके. अपने आमच्या देशाचा अमृत महोत्सव 75 वर्ष आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळून झाले त्याची थीम घेऊन आज या मंडळाची गणपतीची स्थापना झाली आहे. आणि या स्थापनेच्या दर्शन घेण्यासाठी या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आज आमच्या देशाच्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस जी इथे आले होते. त्यांनी इथल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय. पूर्ण नागपूर शहरामध्ये आज ते सर्व गणपतीचे दर्शन घेणार आहात. पश्चिममध्ये फिरले ते आता उत्तरमध्ये जाणार आहात. आणि गणपती बाप्पाला हीच मागणी करणार आहेत की राज्यातल्या सगळ्या जनतेला ते कसे खुश करतील ही ती गणपतीशी त्यांनी प्रार्थना केली आहे. या मंडळातर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे आणि त्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. वीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट.